राम राम मंडळी, कादाडकेड मध्ये स्वागत. मी अमोग वैद्य. आज आलो एका बन्नाट ठिकाणी, पण मी एकटा नाही आलेलो. मी आलोय एका साध्या बोळ्या माणसासोबत जो कोकणाच्या संस्कृतीत म्हणजे असा रुजून गेलाय, म्हणजे असा त्याच्या असं कापा की कोकण संस्कृती असं येतच, असा आपला संदेश भाऊ. तर संदेश भाऊ, तू कुठं आणलंय मला, काय? आता आपण आहोत ना चिपळूण ग्वागर बायपासला, चिपळूण मधल्या चिपळूण बागमळा या ठिकाणी आपण आलो आहोत. ती मालवणी मच्छी खानावळ येते. काय सांगतो, तिकडे ना अप्रतिम जेवण मिळतं. म्हणजे जे मटण वडे आहेत ना, म्हणजे खतरनाक. म्हणजे पाणी सुटलं तोंडात बसली पाहिजे माणसाच्या. म्हणजे तू खाऊन पण नंतर तुला जेव्हा कुठे पुण्याला असशील ना, तेव्हा आठवण येईल. अरे बापरे, मटण वडे तर तृप्ती मालवणी मच्छी खानावळ. चला मग खाऊया. चल लगेच चल. चला वा, भरपूर काय काय आलेलं आहे. भरपूर म्हणजे आता बघा, हे इकडे सुरमई थाळी आहे, ही पापलेट थाळी आहे, आणि जे आपण मटण वडे ज्याला म्हणतो मटण वडे, तो वडा उचल, त्याला मध्ये भोक आहे. भोकाचे वडे म्हणून आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात स्पेशल आहेत. वा वा. आणि शिमग्या दरम्यान जो जे काही रेसिपी असते, ते आणि शिमग्याच्या दरम्यान आहे ना कुठली घरोघरी सण असतो तर तिखट असं काहीतरी बनवलं जातं, तर हे मटण वडे शिमग्याच्या वेळेस आलोय, त्यामुळे कातोय. आता मला सांग, सुरुवात कुठून कर? सुरुवात फिश तर तू खातच आलायस, म्हणजे अजून बऱ्यापैकी कोकणात आल्यानंतर तू फिश खातोस. फिश तर इकडे टेस्टी आहेतच, पण सुरुवात मटणापासून कर, म्हणजे तुला या फिशची हळूहळू टेस्ट जी काही वाढेल चढत जाईल. चला तू पण मदत कर, मी रोजच खातो, तू सुरू कर. लाल गुंडे बर का. कशी आहे चव? वा, मसाला काय लागलाय. वा वा, क्या बात आहे. हे कशाचे बनवतात? हे भाजणीच्या वड्याचं पीठ आहे आणि त्याच्यातून झालेले हे वडे आहे. जसं थाळीपीठासाठी जसं पीठ मिक्स असतं, तसंच या वड्याचं देखील असतं. ट्राय करू. हे या फिशला काटा नाही, हा सुरमई थाळी आहे. हो,
बिगिनर्स साठी, कारण तुला ती सवय नसावी बहुतेक. काटा नाही, काटा नाही. बरं, फ्रेशनेस आहे ना, थोडस दाबून पण कळतो आणि त्याला ऑइल कमी आहे. हा, आणि या सगळ्या रेसिपी मध्ये ना कोकम आवर्जून वापरलं जातं. कोकम, कोकम बर, कोकम आगळ किंवा कोकम आवर्जून वापरलं जातं फिश मध्ये फक्त. आणि मटणामध्ये कोकम कधीच वापरलं जात नाही, किंवा जे चिकन असतं त्याच्यामध्ये कोकम नाही वापरत. फिश मध्ये जेवढ्या पण रेसिपीज आहेत कोकणामध्ये, त्याच्यामध्ये नारळ आणि कोकम वापरला जातो. वा, अरे आता मसालाही मस्त आहे रे, आणि बहु मस्त. हा, याचं जेवढं सॉफ्ट आहे तेवढं म्हणजे फ्रेशनेस असतो असं आहे. वा वा वा, क्या बात आहे. जर आपण पुढे जाण्याच्या आधी सोलकडी घेऊया. नाही नाही नाही, सोलकडी चमच्याने कधी पिऊ नये. अच्छा, कारण तुमच्या इकडे जसं ते कोल्हापूरला पितात ना, एका हातात तांबडा एका हातात पांढरा, तसं हाणायचं एकदम असं हात धरून. इथं असं बोलतो मला पण, तो पिऊन टाक एकदाच. एक दोन आणि मी घेऊ काय काय काय. एक दोन तीन जपतोय जपतोय तुला. म्हणजे काय जमायला पाहिजे, काय समजलं. आता हे कोण बघूया असं खाऊ. बरं, तुम्ही थोडं डोक्या करता, थोडस तिकडे काटे असत पापलेटला, थोडस मध्य भागातून सुरुवात करावी पापलेट खाण्यासाठी. असंच खात खाऊ ना. हे बघा कसं आहे, मासा पहिल्यांदा खातोय तर कोकणी माणसाने सांगितलं पाहिजे की मासा कसा खायचा म्हणून. मी वा वा वा, हे भारी आहे. थांब जरा, त्याला काटे फार नसतात. फार नसतात, हे जे काय मध्ये दिसतंय तेवढेच काटे. एवढेच काटे. मी पापलेट खाल्लं आहे आधी एखादी कधी. बरं, पण ही चव नाही, ही चव फार सुंदर आहे. कसं आहे, कोकणात तुम्ही जसं जसं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जात, रायगड पासून जर कधी तुम्ही खाणं जेवायला सुरुवात केली, जिल्हा बदलतो तशी चव बदलते. जसं तालुका देखील बदलतो तशी देखील चव बदलते. आता जी ही सोलकडी तुम्ही पाहिलात, थोडे मालवणला पाहिलात ना, तर तुम्हाला त्याची चव थोडी वेगळीच लागेल. हा खरं तर एक वेगळे पण म्हणावं लागेल. बर, जसा भाषेतला बदल तसा जेवणातला बदल देखील जाणवतो. त्याचप्रकारे सगळा बदल जो काय आहे तो तो सुद्धा आत्मसात करावा असं वाटतं आणि मला हातभार लावावा. नक्कीच नक्कीच. तू काय ट्राय करशील. किंग फिश माझं ऑलवेज फेवरेट राहील. ताव मारतो. हा चल बस, भात खाशील ना, हे साईडला काढून तू मध्ये भात काढू काढू शकतोस. भाकरी ठेवतोस का? हो, असा काढायचा. त्याच्यावरून वरण घे, आपलं ते फिश करी घे, अशी फिरवून टाकायची. बस आता त्याला पूर्ण कालवायचं. मस्त मिक्स कर 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 कर. हा, आता का असं आता खातो. काय जेवण झालंय, काय जेवण झालंय. पोट तर भरलंच भरलं, मन पण भरलं. म्हणजे मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटेल की ते आपले वडे असतात ना, वडे त्यातनं लोक सोडा टाकतात. बरोबर, पण इथं नव्हतं. एकदम असं असं घरगुती पद्धतीचं, आणि घरगुती म्हणजे कसं, असं घरची आठवण देणारं नाही, तर तेवढंसं शुद्ध स्वच्छ असं असं जेवण होतं. एकदम भारी वाटलं. अगा मंडई सुरमई प्लेट मला पडली 330 रुपयाला, त्यानंतर पापलेट फ्राय जो होता तो 300 रुपयाला, आणि आपलं मटण वडे एक 230 रुपये. एकदम स्वस्त थाळी मिळते, पोट भरून आहो. काय काय होतं म्हणजे प्रत्येकाची चव लक्षात राहते. आपलं कुठलं ते वरण असेल, फिश असेल, फिश करी असेल, ते श्रीखंड असेल, इतकं भारी, इतकं कोकणी संस्कृती तर इथं कळूनच आली नाही का. दादा आपल्या बरोबर होता, शेवटी दुसरं काय पाहिजे आपल्याला. दादाचं चॅनल आहे कोकणी संस्कृती, त्याला फॉलो करून टाका, सबस्क्राईब करून टाका. बरोबर, व्हिडिओ संपला आपल्या तिकडेच जाणार आहे. आणि असा कुठला भारी पदार्थ आहे
बरं का तू आम्हाला सांगायचं आहे कुठे सांगणार कमेंट बॉक्समध्ये कारण आम्ही खादाडकिडे खाण्यासाठी वेळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पदार्थासोबत चल आता पान खाऊया खूप खाल्लंय हा चल रे तू बघ